नमस्कार, मेघाज रेसिपी मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे. आज मी मस्त झणझणीत असा मोकळा झुणका बनवणार आहे, किंवा काही जण याला वाटलेली डाळसुद्धा बोलतात. अगदी झटपट खायला झणझणीत असा हा मोकळा झुणका तुम्ही भाकरी किंवा चपातीसोबत खाऊ शकता. तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर नक्की एकदा करून बघा. मोकळा झुणका करण्यासाठी इथं मी एक वाटी हरभरा डाळ पाण्यामध्ये भिजत ठेवलेली, साधारण 6 ते 7 तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेली, मस्त अशी भिजलेली आहे. सकाळी बनवायचं असेल तर रात्रीच डाळ पाण्यामध्ये भिजत घाला, म्हणजे मस्त भिजते. त्याचबरोबर तुम्ही डाळ भिजवायची विसरला असाल तर गरम पाणी डाळीमध्ये घाला, अर्ध्या तासामध्ये डाळ मस्त अशी भिजते आणि झटपट मोकळा झुणका तयार होतो. आता यामधलं पाणी पूर्ण निथळून काढून टाकू आणि ही भिजवलेली हरभरा डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि बारीक अशी वाटून घेऊ. पाणी न घालता चांगली बारीक वाटून घ्यायची आहे. त्याचबरोबर चवीनुसार मीठ घातलेलं आहे. सुरुवातीलाच मीठ घालायचं, म्हणजे मोकळ्या झुणक्याला बरोबर असं मीठ लागतं. तर डाळ बघू शकता मी चांगली पाणी न घालता वाटून घेतलेली आहे, अगदी भरभरीत आहे. अख्खी डाळसुद्धा ठेवलेली नाही आणि पूर्ण बारीकसुद्धा मी वाटलेली डाळ नाही. तर आता ही आपण वाटलेली डाळ एका प्लेटमध्ये काढून घेऊ. तर इथं मी वडी उकडायची प्लेट घेतलेली आहे. याला आता थोडं तेल लावून घेऊ आणि जी बारीक केलेली डाळ आहे किंवा वाटलेली डाळ आहे ती याच्यावरती पसरवून घ्यायची आहे. आपण जशी वडी उकडतो त्याच पद्धतीने ही वाटलेली डाळ उकडून घ्यायची. तुम्ही साध्या प्लेटवरतीसुद्धा तेल लावून अशा प्रकारे वाटलेली डाळ पसरवून घेऊ शकता. आणि तुम्ही जसं वड्या शिजवून घेता त्याच पद्धतीने ही डाळसुद्धा शिजवून घ्यायची. तर इथं मी प्लेटमध्ये वाटलेली डाळ पसरवून घेतलेली आहे. आता इडलीच्या भांड्यामध्ये पाणी मी गरम करत ठेवलेलं, ही वाटलेल्या डाळीची प्लेट यामध्ये ठेवू आणि झाकण लावून एक 10 मिनटं ही वाटलेली डाळ चांगली उकडून घेऊ किंवा शिजवून घेऊ. तोपर्यंत आपण मोकळ्या झुणक्यासाठी लागणारा मिरचीचा खर्डा किंवा वाटण तयार करून घेऊ. त्यासाठी इथं मी 6 ते 7 लसूण पाकळ्या, 1/2 इंच आल्याचे तुकडे, 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुकडे करून. हिरवी मिरची तिखट आहे त्यामुळे 3 घेतलेल्या आहेत. तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. 1/2 चमचा जिरं आणि 1/4 चमच्याला पण थोडा कमी ओवा घेतलेला आहे. 5 ते 6 कढीपत्त्याची पानं चिरून घेतलेली आहेत आणि बारीक चिरलेली थोडी कोथिंबीर घेतलेली आहे. आता सर्व साहित्य खलबत्त्यामध्ये काढून घेऊ आणि चांगलं बारीक असं ठेचून घ्यायचं आहे खलबत्त्यामध्ये. तुम्ही हवं तर मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा बारीक वाटून घेऊ शकता. तर मिरचीचा ठेचा तयार झालेला आहे. त्याचबरोबर वाटलेली डाळसुद्धा मी शिजवून घेतलेली आहे किंवा थोडी उकडून अशी घेतलेली आहे. आता आपण ही काढून घेऊ आणि थंड झाल्यानंतर बारीक केलेली डाळ हाताने चांगली फोडून घ्यायची आणि मोकळी मोकळी अशी हाताने करून घ्यायची. तर थोड्या वेळानंतर जी वाटलेली डाळ शिजवून घेतलेली आहे ती थंड झालेली आहे. हाताने अशा पद्धतीने बघू शकताय कुस्करून घेऊ आणि मोकळी करून घ्यायची आहे. असं केल्यामुळे काय होतं, मस्त मोकळा झुणका सुटसुटीत असा होतो आणि कच्चीसुद्धा डाळ राहत नाही उकडून घेतल्यामुळे. तर मस्त असं बघू शकताय मोकळी मोकळी अशी डाळ करून घेतलेली आहे. गाठी असतील तर त्या फोडून काढायच्या हाताने, म्हणजे मोकळा झुणका खाताना गाठी लागत नाही. आता मोकळी सुटसुटीत केलेली वाटलेली डाळ आहे ती आपण फोडणीला घालू. त्यासाठी कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे. तेल थोडं जास्त घ्यायचं, म्हणजे मोकळा झुणका आहे तो कोरडा कोरडा असा वाटत नाही किंवा लागत नाही खाताना. तेल गरम झाल्यानंतर तयार केलेलं जे मिरचीचं वाटण आहे किंवा मिरचीचा ठेचा आहे तो घालायचा आणि हा मिरचीचा ठेचा चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा. तुम्ही हवं तर फोडणीमध्ये कांदासुद्धा घालू शकता. पण अशा पद्धतीने नुसता ठेचा घालून जर मोकळा झुणका बनवला तर 2 दिवस मस्त असा टिकतो. मिरचीचा ठेचा तेलामध्ये मी चांगला परतून घेतलेला आहे. आता यामध्ये 1/2 छोटा चमचा हळद घालू, थोडीशी लाल तिखट घालू कलर बदलण्यासाठी आणि हळद आणि लाल तिखट परतून घेऊ. हळद आणि लाल तिखट मी चांगलं परतून घेतल्यानंतर यामध्ये जी कुस्करलेली डाळ आहे हाताने ती आपण घालू आणि मिरचीच्या ठेच्यामध्ये किंवा फोडणीमध्ये मिक्स करून घेऊ. जसजसं आपण मिक्स करून घेऊ तसं वाटलेल्या डाळीला पिवळसर असा कलर येत जातो. चमच्यानेसुद्धा अशा प्रकारे डाळ थोडी फोडून घ्यायची, म्हणजे राहिलेल्या ज्या गाठी असतील त्यासुद्धा फुटतात आणि मोकळा झुणका खाताना गाठी गाठी अशा लागत नाहीत. तर मस्त असं बघू शकताय मी फोडणीमध्ये किंवा तयार केलेल्या हिरव्या मिरचीच्या ठेच्यामध्ये ही वाटलेली डाळ आहे ती चांगली मिक्स करून घेतलेली आहे. अगदी मोकळी आणि सुटसुटीत अशी झालेली आहे.
तर सुरुवातीला डाळ बारीक करतानाच मी मीठ घातलेलं, तर आता फक्त थोडंसं चवीनुसार मीठ घातलेलं आहे. सुरुवातीला घातल्यामुळे एकसारखं असं मीठ लागतं, त्यामुळे सुरुवातीलाच मीठ घाला. वरून थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि मिक्स करून घेऊ. मिक्स करून झाल्यानंतर 1-2 मिनिटासाठी गॅस बारीक करून हा मोकळा झुणका किंवा वाटलेली डाळ आहे ती झाकण ठेवून वाफवून घ्यायची. म्हणजे जी फोडणीची चव आहे ती डाळीमध्ये उतरते. तर 2 मिनिटं झालेले आहेत आणि मस्त असा झणझणीत मोकळा सुटसुटीत असा मोकळा झुणका किंवा वाटलेली डाळ तयार झालेली आहे. सुरुवातीलाच ही डाळ वाफवून घेतल्यामुळे जास्त वेळ लागत नाही आणि अगदी मोकळी सुटसुटीत अशी ही डाळ तयार होते किंवा मोकळा झुणका तयार होतो. गरम गरम भाकरी चपातीसोबत खायला एक नंबर असा लागतो. तुम्हाला जर ही मोकळ्या झुणक्याची रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू अशाच एका झटपट रेसिपीसोबत. धन्यवाद.